भाजपमध्ये जा आणि भाजपमध्ये आल्याबरोबर सगळे केसेस सगळे थंड सगळे गार बंद करत नाहीत, चालू असतात ते, पण ते सगळं ऍक्टिव्हिटी सगळी थांबते. पटोलेंनी अचानक मध्यंतरी राजीनामा दिला, तर का दिला ते आम्हाला अजूनही समजलेलं नाही. म्हणजे कुणाला माहिती आहे, मला माहिती गंभीर पाहिजे, काँग्रेसचं आणि विरोधी पक्षाचं हितरक्षण करणारा पाहिजे, पण ते दुर्दैवानं त्या राजीनाम्यामुळे झालं नाही. एकनाथ शिंदेचं रामायण झालं नसतं आणि अजितदादांचं महाभारत झालं नसतं, काय झालं नसतं. गेले 2019 ते 2023 आलं आहे, पक्ष फुटाफुटीचं राजकारण फार चाललेलं आहे. म्हणजे हा पक्ष फुटतो, तो पक्ष फुटतो, जवळपास आता 6 पक्ष मेजर पक्ष झालेले आहेत. तर हे का होतं आणि कशामुळे झालं हे सगळं, की खरोखरीच भाजप ठाकरेंना पूर्णपणे निसनाभूत करण्याच्या प्रयत्नातच आहेत का याच्यासाठी? एक तर दुसऱ्या क्रमांकाचं राज्य तर आहेच आहे, पण महाराष्ट्रावर मेक और ब्रेक होईल हे मोदींना माहिती आहे चांगलं. आणि त्यामुळं 2019 महाविकास आघाडी जर भाजपच्या, म्हणजे फक्त भाजप आणि त्यावेळेस शिवसेना नव्हती, एकटी भाजप होती, त्यांची जर आमची थेट लढाई झाली तर भाजपचा दारुण पराभव लोकसभेला महाराष्ट्रात होईल हे चित्र स्पष्ट होतं. तुम्ही सगळे रिपोर्टही करत होता तसं, त्यामुळे इथं काहीतरी केलं पाहिजे आणि काहीतरी घडणार आहे आम्हाला माहिती होतं, ही काही सोपं नाही. आणि त्यामध्ये चौकशी संस्था ज्या आहेत, इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज, ईडी असेल, सीबीआय असेल, एनआयए असेल, इन्कम टॅक्स असेल, जेवढ्या त्यांच्याकडे ज्या इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी आहेत त्यांचा प्रचंड मोठा दुरुपयोग केला गेला, विरोधी पक्ष तोडण्याकरता, विरोधी आमदारांना नामोहरण करण्याकरता अनेकांना तुरुंगात टाकलं गेलं. मग ह्याचं काय झालं, आता भुजबळांसारख्या व्यक्तीला 2-2.25 वर्ष आत ठेवलं. आता अर्थात त्यांचं म्हणणं होतं की मी निर्दोष आहे, ते म्हणते तुम्ही गुन्हेगार आहेत. आता 2.25 वर्षानंतर ते बाहेर पडतात, तेरी बी चूप मेरी बी चूप, नमस्कार, गुड, थँक्यू व्हेरी मच, निघून गेले, काहीच चालं नाही. म्हणजे असंही कोणी म्हटलं नाही की बाबा माझी तू 2 वर्ष माझी तू कोणी बाय घालवली.